विविधता आज विविध अशे हांगा एस टीचे जे बेनिफिशरी आसात ते आसात. फॉरेस्ट रायडर्स सकल हांकां संदी मेळपाचे अशे कांय आमचे भाव आसात. अनेक विद्यार्थी आसात किंवा अनेक तरेचे आज एस टी कॉर्पोरेशनचे बेनिफीट घेवपाचे जे आता चेअरमॅनान सांगले प्रमाणे 5 कोटीचे लाभार्थी असे असतात. आणि याद झाले की ज्या आमच्या आंदोलनातल्या ह्या समाजात बरे दीस येवपी येवपा जाय हेजे खातीर आम्ही संघर्ष करताले ते याद जातात. जे आमच्या मध्ये ना ते मंगेशान दिलीप जेणे आमच्या खातीर बलिदान दिले असा. उठा ही संघटना हे इतल्याच खातीर संघर्ष करताले की भारतीय राजघटनेच्या अधिकारानुसार जे आमकां अधिकार मेळपाक जाय ते मेळोवपा खातीर. आणि हे आमचे 12 मुद्दे जे असले तातूंतलो एक प्रमुख मुद्दो असलो जो आज फॉरेस्टाचो जो सनद आमकां मेळटलो. ह्या गोंयाक जवळजवळ 12% लोकसंख्या आसा आणि ह्या लोकसंख्ये भितर त्यांचे विविध असे प्रश्न असत. आम्ही पहिली सुरुवातीक असे रानात जंगलात रावताले कारण आमकां निसर्गाची आम्ही पूजक असत. पण आज परिस्थिती अशी असा रानात रावप वनात रावप हो सुद्धा आमकां एक मोठो अडचणीचो विषय झाला. रस्ते ना, उदक ना, लायट ना असो भाग उरला आणि तातूंत भितर अनेक असे तरेचे अत्याचार जातात. आणि म्हणून आमकां अशे तरेचे घटनेनुसार जे अधिकार असतात ते मेळोवपा खातीर संघर्ष करचे पडटात. ह्या 12 मागण्यांचो प्रमुख असलो की फॉरेस्ट राईट ज्यो आज गोंयात 10,000 इतले आमचे पेंडींग असत. हांव अभिनंदन करतां. आयच्या दिसा सुद्धा साधारण मोर देन 150 हेजे सनद मेळटले आनीक मोठ्या प्रमाणांत जावपाक जाय. हायकोर्टाचे सुद्धा ऑर्डर असा की 1 वर्सा भितर हे काम पूर्ण जावपाक जाय. आय होप दॅट दीस वील बी इम्प्लिमेंटेड विथ इन द डायरेक्टर ऑफ ट्रायबल डिपार्टमेंट रेस्ट ऑफ दी ऑफिसर्स शूड टेक द इनिशिएटिव्ह म्हणल्यार सामकेच आणि स्पिडीली काम करपाक जाय. कारण हे बंधन असत. 10,000 हो एक मोठा आंकडा असा. हे त्यांचे पोझिशनात जमीन असा. फक्त त्यांना दिवपाचे फॉर्मेलिटीचे काम हे बेगीन जावचे. आज जे मुख्यमंत्री जे असतात ते स्वतः लक्ष घालतात. त्यांचे बाकीचे ऑफिसर लक्ष घालतात. आणि म्हणून ह्या वेळार सांगन दिसता की हो समाज विस्तृत असो समाज असा. ह्या समाजाकडे आज खरं गोयच्या मुक्तीनंतर 62 वर्सां नंतर शिक्षणाची दारां उघडी झाली असतात. अनेकांच्या सहकार्यानं आज खूप असे सवलत्यांची दारां पण पावले असत. पण या दौऱ्यात सगळेच आम्ही सरकार करतो म्हणून आम्ही रावपा येणार. आम्ही आमचा जो आवाज असा आम्ही जे आमचे जे शक्य असा ते सगळ्यांनीच एकमेकांक हात देऊन पुढे हाडपाची आवश्यकता असा. ह्या समाजातले आज बरे मोठेसे अधिकार असतात. बरे हायली क्वालिफाईड असतात. बरे सायंटिस्ट असतात. म्हणजे ह्यांनी सुद्धा चिंतन करून विचार करपाचे असा. हो समाज जो असा एक आदर्श समाज जावपा खातीर वॉट कॉन्ट्रिब्युशन आय कॅन गिव्ह. सरकार हो दितलोच पण त्याच्या पलीकडे सुद्धा हांव आपण ह्या माझ्या समाजा खातीर किती दिवपाक शकतलो हे विचार करपाक जाय. हांगा बरेचसे विद्यार्थी असत जे टॉपर असतात. तांकां सरकारच्या मार्फत फॅसिलिटी मेळटले. तुम्ही आणिक संघर्ष करत. तुम्ही आणिकच कष्ट घ्यात आणि पुढे वचात. ह्या समाजात खऱ्या अर्थान दीस बरे हाडपाचे काम हे आयची जी युवा पिढी असा, एज्युकेटेड युवा पिढी असा, ही तुमचेच असत. आज एसटीचो दर्जा असा हे आम्ही खंय तरी फाटी उरले असत. म्हणून आमकां हो स्टेटस मेळ्ळो असा. हो स्टेटस सदांच उरतलो असो ना. 1000 वर्सां पयली आमचे खूब अशे आमकां फॅसिलिटी मेळ्ळ्यो. आम्ही वंचित उरले. पण आज लोकशाही आम्ही असत. जे आमकां कितें करपाक जाय ते आमी करपाक शकतात. आणि म्हणून आमकां सुद्धा सगळ्यांनी संघटीत जावन जे फुडें व्हरपाचे हो जो एक मोठो रथ असा. गोंयांत 12% म्हणल्यार कमी न्ही. आमी सगळ्यांनी एक जावन जाले जाल्यार सुद्दां म्हाका फुडले दीस बरे येवपाक शकतात. जेन्ना जेन्ना संदी मेळटात ते तेंच्या मुखार दवरतात. 12 मागण्यांतले सुद्दां जेणे मंगेशान दिलीपान बलिदान केल्ले आसा. बाब रमेश टवळकर आसा, बाब वासुदेव मेंगांवकर आसात, थोडे वेळा गोविंद गावडे येतले, अंथनी वाज आसात, हे जे आज फुडारी आसात ह्या सगळ्यांनी सुद्दां रातीचो दीस एकठांय करून ह्या समाजा खातीर खूब अशें योगदान दिल्लें आसा. आणि म्हणून 12 मागण्यो चालू लागता आसतना प्रमुख मागणी जी आसा ती पॉलिटिकल रिझर्वेशन. हे अत्यंत एक जेका म्हणटात लोकशाहीक एक धारदार शस्त्र आसा. राजकीय शक्ती ही आसपाकच जाय. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक जावन
जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जे आश्वासन दिले असा 2027 पहिले ह्या समाजाचे आम्ही जे तांचो अधिकार असा घटनेनुसार जो अधिकार असा तो दिलो म्हाका दिसता ताणें तें उतर पाळपाची गरज आसा आनी हेजे खातीर शक्य तितल्या बेगीन हेजे हांव आमी विचारतालें की डायरेक्टर आरे बाबा कितें जालें रिजर्वेशनान आन्सर बॅक आयला सो जांकां पॉलिटिकली भीर आसात अन्य राज्यांत जाता जाल्यार गोंयांत सुद्दां हें जावपाक जाय गेल्ली 4 निवडणुका केवळ आमकां ह्यो सवलती ह्यो मेळपाकच जाय हो आमचो अधिकारच आसा पण ज्या जेन्ना देशांत सगळ्या राज्यांतल्यान राजकीय आरक्षण आसा वाय नॉट इन ओन्ली इन गोवा हेजेर सुद्दां आमी सगळ्यांनी खंबीरपणान विचार करपाची गरज आसा आनी ह्या प्रेझेंट गव्हर्मेंटान जशें मनोहर पर्रीकराच्या गव्हर्मेंटान जेन्ना स्टेटस 2003 तसोच उर्वरीत भाग जो आसा डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सरकारान सुद्दां जात तितले बेगीन होम मिनिस्टर श्री अमित शाह प्रायम मिनिस्टर मोदीजी पर्यंत हो जो आवाज पावना तो पर्यंत हे मातशें कठीण आसा सिक्वेन्सान पळोवंक गेले जाल्यार ते आमकां मेळचेना हाका राजकीय व्हील पॉवर तुमी वाडोवची आनी गोंयचे ह्या एस टी बांधवाचो जो एक मागणी आसा कॉन्स्टिट्युशनान आसा अधिकार आसा हो कितें कोण आमचे उपकार करना बाबासाहेब आंबेडकराच्या घटने प्रमाणे आमचो हो देश जर चलता त्या घटने प्रमाणे त्या आसलेल्या राज्याक जय जय अधिकार दिवपाक जाय ते दिवपाकच जाय आनी म्हणून ह्या आंदोलनांतल्यान खूप जणांनी हाल अपेक्षा सोपले आसात त्यांचोय बी नैतिक हो तांकां दिवपाचो सरकारचो अधिकार आसा त्या वेळार आम्ही अपेक्षित करूया आम्ही सगळे संघटीत जाऊया आणि सरकाराक सुद्धा असे आम्ही भाग पाडपाचे काम आम्ही हेजे फुडें करीत रावया केवळ सवलती ह्यो मेळटल्योच सवलती घेवयात पण त्याचबरोबर उरलेले जे अधिकार आसात त्या खातीर मेळोवपा खातीर सुद्धा अशेंच आम्ही एकठांय जाऊया ट्रायबल म्हणून जर आता जे आमचे कल्चर जे ट्रायबल कल्चर म्हणारच गोंयची कल्चर आता हे जर आम्ही संबंध देशासमोर जगासमोर आम्ही बऱ्या पद्धतीने मांडपाक प्रेझेंट करपाक शकलो जर जायत न्ही जाल्यार गोंयांत येणारे जे ट्युरिस्ट आमी आमचे कल्चरल हब आसा अशें सांगपाक म्हाका ही आमची कल्चरल आयडेंटिटी न्ही हे आमी प्रेझेंट केले करतले आनी ताजे कन्वर्शन जे आसा न्ही की रोजी रोटीचे संबंध आमकां जोडपाक जाय आनी ती रोजी रोटीचे संबंध जोडपाची ताकद जी आसा न्ही गोंयच्या कल्चरान आसा ती ट्रायबल कल्चरान आसा अश्यो गोश्टी आमकां करपाच्या दृश्टीकोनाचे आमी प्रयत्न करपाक जाय आज म्हाका दिसता आज परत एकदां आमी आमचे सांगिल्ले अस्तित्व जे आसा ते परत एकदा आमी हे करपाची गरज आसा आज म्हाका दिसता शेतीचे संबंध आमच्या ट्रायबल लोकांक येता आजही जर आज 70-80% लोक जर शेती कडेन संबंदी आसा जर तो ट्रायबल जुन्या काळांत आमी खंयचीच गजाल जी आसा आमी सारें वापरनाशिल्ले म्हणजे आज आमी ती जमनीची मशागत आनी बाकी सगळें करताले आसा न्ही ती आमी शेणखत आनी बाकी सगळें जें आसा न्ही आमी गायरींतल्यान सगळें शेणखत तयार करताले आनी त्या शेतांत करताले आनी तातूंतल्यान आमी ऑर्गेनीक जो प्रोडक्ट आसा आज सबंद जग जें आसा न्ही ह्या सगळ्या गजाली संदर्भात ते जागृत जाल्ले आसा परत ऑर्गेनीक आंकडे संदर्भ आसा आनी म्हणून जे आसा न्ही आमचे पयले जे आसा न्ही हे जे आमची एग्रीकल्चर जी आमची भुमिका आशिल्ली आसा न्ही ती जर परत एस्टाब्लीश करपाक शकलो जायत न्ही जाल्यार आज तातूंत जे पयशे आसा ही जाणीव आमकां आमचे जो काबाड कश्ट करणारो आमचो भाव आसा ते ताजे ह्या सगळ्या माध्यमांतल्यान पयशे येऊ शकता ही आमकां जाणीव करूंक शकता आनी त्यामुळे हांव सगळ्यां कडेन मागतां की ह्या सगळ्या गजाली करता आसतना केंद्र सरकार राज्य सरकार आनी आमचे सगळे अशे तरेच्यो जे कॉर्पोरेशन कमिशन आनी जर हांगा जर ताळमेळ जर आमकां करपाक शकलो जर जायत न्ही आनी आमी जर टार्गेट खंयच्या दिशेन आमकां ह्या कम्युनिटीचो विकास करपाक जाय असो जर जायत न्ही जाल्यार स्पश्टपणे आमी हें करूंक शकता हांव एक कित्याक सांगता हो कन्सेप्ट जो आसा आमी हांव हल्ली अनेक वाचे तुमी पेपर मारता आसतले आमी काणकोण विजन आनी मिशन असो एक कन्सेप्ट आमी विचार करता म्हणजे आमी थारायला म्हणजे हांव पॉलिटिकल क्षेत्रांत आशिल्ल्या कारणान हांव त्या लोक त्या तुमचो लोकल प्रतिनिधी आसल्या कारणान जे आसा न्ही की 2030 पर्यंत जे आसा न्ही की काणकोणाचो हात हालोवपी एक मनीस सुद्दां जो आसा न्ही बेकार आसपाक जायना हो आमचो संकल्प आनी त्या क्षेत्रान आमी वता आमी आज ठरूंक शकना काय कितें आज जर आमी इतले प्रतिनिधी आसा बाकी सगळे आसा जायत न्ही आमी 10 वर्सां भितर जे आसा न्ही ट्रायबल कम्युनिटीचे हीत असो एक आमी एक प्लॅन करूं शकता की आमी की हांगा घराचे बाबतीत आसूं दी रोजी रोट्या संदर्भांत आसूं दी की जो ताजडे आशिल्ले जे कश्ट करपाचे आसा न्ही ताका
जी ताकत आसा ताजे परिवर्तन जे आसा आर्थीक कमाई करपाचे दृश्टिकोनाचेर आमी करपाची आवश्यकता आसा आनी त्या दृश्टिकोनाची एक एक रोडमॅप जो आसा न्ही आमी तयार करपाची गरज आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान की आमी खूब खंय धांवपाची गरज ना आमची मुळांत आशिल्लीच गजाल जी आसा ती परत पुनर्स्थापीत करपाची गरज आसा आनी ती आमी करपाक शकले जायत न्ही जाल्यार निश्चीतपणे म्हणजे आज आमी अनेक पुटाचे आमी म्हणटा की सरकारान म्हाका हें दिलां तें दिलां तें दिलां तें दिलां आमी सदांच म्हणजे रडत बसपाक जें आसा तें बंद करपाक जाय रडत बसून आज समज हांव आसतलो गोंय लोकसभेंतले आसतले आमी पॉलिटिकल रिजर्वेशन घेवन आमी पावले ना आज जे कितें गजाली करता समजा आमी आज आमी बलराम एज्युकेशन इन्स्टिट्यूट उबें करून जर एडे मोठे म्हणजे फुडल्या काळा मध्ये हांव विचार करता की देशांतली मॉडेल एक संस्था म्हणजे एज्युकेशन डेस्टिनेशनार एक कोण करता कोणाचे आसपाक एक ट्रायबल मनशाचे ट्रायबल भाव एस्टाब्लीश करूंक शकता हे सिद्ध करपाक व्हडले कठीण जायना आनी त्या दृश्टिकोनाचेर आमी अशा प्रत्येकाले विचार आमी करपाक शकले जर ह्यो सगळ्यो गजाली अशक्य आसा कांयच ना आज आमी श्रमदामा संदर्भात विचार करता आसतना म्हाका दिसता की गोवा भर हांव मानूंक शकता हांव 500,000 घर बांदपाक जाय म्हणजे फुडल्या 5 वर्सां तरी आमी धरला किमान 1,000 घर तरी बांदपाक शकता म्हणजे खंयच्या तरी अशा मोठ्या समूहाच्या भरोशाचे हांव म्हाज्या स्वतःचे कॅपेसिटीचे म्हणटा म्हणजे अशें जर आमी 100-200 लोक जर उबे दवरले जर हांव केन्ना केन्ना म्हणटा एकच गजाल लक्षांत धरा की आमी एक एक काम करणारे लोक आसा केन्ना केन्ना निराश जाता निराश जावपाची गरज ना पण आज आज पर्यंत जर आपल्या देशाचा इतिहास जर पळयलो जायत न्ही 20% लोक आसा न्ही देशाच्या गांवांच्या हिता खातीर आसात त्यांचे कंट्रिब्युशन आसता सादारणचे 50% लोक आसा स्थितप्रज्ञ आसता मागीर तांकां कांय पडचे नासता बरें नासता पाय पडले समजा आमचे ट्रायबल मुवमेंट जर विचार केलो जर जायत न्ही आमी ही ट्रायबल मुवमेंट जर इतले पर्यंत पावयले आसता तर जस्ट 20% लोक 20% जाणी 10% मागीर राष्ट्रात 90% लोक खंय गेले असो प्रश्न येतात तुमचो पण तें धरुनूच वचपाचें आमकां आमकां सपोर्ट करतले 20% लोक करतले 80% लोक सपोर्ट करतना 30% लोक सादारणशे 50% लोक स्थितप्रज्ञ आसता आणि 20-30% लोक आसा क्रिटिसायज करणार फक्त केवळ क्रिटिसायज करणार आता हे न्ही म्हाका एकदा असोच म्हजो एक मित्र येतात तो असो स्टेटमेंट कसो करता हांव विचार करपाक शकलो जर जायत न्ही जाल्यार निश्चीतपणे जे आसा न्ही सगळ्या प्रस्नांची उतरां आमकां मेळटली की त्यामुळे बारीक बारीक विषयांचेर जे आसा न्ही हांव बंड करतां हें करतां तें करतां कांय अडचण ना ताका तेजे पेक्षा आमी जर प्रोएक्टीव जावपाक शकलो जर जायत न्ही जाल्यार प्रोएक्टीव जाले तेणी ताजें उत्तर आमकां सहज मेळटलें म्हाका केन्ना केन्ना दिसता हांवें एक थारायलो म्हणजे खबर ना म्हाका पूण हांवें एक अंतीम टार्गेट घेतला 2027 हांव केन्ना तरी की एक अशा तरेचें हांव इलेक्शन लढयतलो ज्या इलेक्शनाक हांव स्वताक मत मागपाक सुद्दां वचचें ना ह्या पॉयंटाचेर म्हाका येवपाक जाय हांव ठरयलो म्हणजे हांव घडये पावतलो पण हांव 50% जाण पावलो जर जायत न्ही ताकी यश आयच्या पूण ती गजाल करपाची गरज आसा इच्छा आसा जर जायत न्ही मार्ग आमकां भरपूर मेळटले त्यामुळे आमी हांव सगळ्यांक मागतां की ह्या कम्युनिटीचे प्रश्न सोडोवपा खातीर म्हळ्यार 1,00,000-1,60,000 लोक जर आसले जायत न्ही आनी तातले 5% लोकांक आमची गरज आसा बाकीचे 50% लोक आसा स्वताच्या पांयान ताका हात पांय मेळोवपाची ताकद आसा त्यामुळे सगळ्या कडेन मागता आमी कृपया करून जे आसा न्ही जे 5% 10% जे लोक उरले आसा ते आयडेंटिफाय करया आनी ते आयडेंटिफाय करून जर आमी की त्या मनशाचे भले ते करपा खातीर जे कितें करपाक जाय हांव तुमकां इतलें प्रमाणीकपण सांगता त्या गजाली खातीर 50% जो भार आसा न्ही हांव करपाची म्हजी गरज आसा रेस्ट ऑफ द 50% तो म्हाका गोंयांत आसूं न्ही देशभर पाणी जगभर सुद्दां म्हाका फिरपाक पडलें ताजें म्हाका परवा ना पूण आज ती गजाल करपाची गरज आसा आनी त्या म्हणजे ती आमी करुया आनी त्या दृश्टिकोनांतल्यान जर सगळ्या प्रकारचे म्हणजे आज जे पॉलिटिकल रिजर्वेशन बाकीचे प्रश्न आसा ते हे सगळे विशय आसा न्ही त्या वाटेर गौण ठरले वतले आनी ते ठरोवचे करचे अशें म्हाका दिसता आनी त्या दृश्टिकोनाचे आमी वाटसाल करची अशी अपेक्षा करतात आणि यामुळे एक सुंदर अशें आयोजन केले बद्दल ते आमचे कृष्णाचे चेअरमॅन बाबा सुनिगांवकर हाजे परत एकदा आभार व्यक्त करतां की अशाच प्रकारचे तांणी एक जागृती समाज खूब जे लेक्चर जातली जाता दिसभर जातली आनी ताजो फायदो निश्चितपणे सगळ्या समाजाच्या लोकांनी घेवचो अशी अपेक्षा दोन शब्द ते बरें म्हाका दिसता आदरणीय सभापतीन खास अशा वेगळ्या विशयाचेर उलयलेले आसात हांव हात लयता त्या म्हळ्यारूच एंटरप्रेनरशीप त्या समाजा भितर एक न्यूनगंड आसा न्यूनगंड कसलो आसा
तर म्हजे कडेन हे जातले हो, म्हाका हे शक्य आसा काय कितें? पयलोच आमचो नकारार्थी सूर ज्या देवळाचेर येता त्या देवळाचेर होच समाज न्ही. खंयचोय मनीस मुखार पावलांच मारपाक शकना. एंटरप्रेनरशीप ज्या देवळाचेर हो शब्द आमी हाडटात की आपूण स्वतः मालक जावन आपले जे स्कील जे आसात, आपलो जो टॅलंट जो आसा ज्या क्षेत्रा भितर आपल्या भितर एक खाशेलेपण आसा ते मुखार व्हरपाक जाय. खरें म्हळ्यार हो जो समाज जो आसा, आदिवासी समाज जो आसा, त्या सगळ्या क्षेत्रांत अग्रेसर आसात. आशिल्ले हांव म्हणत आतां आसात काय कितें आसात तें म्हाका कांय खबर ना. कारण ह्या गोंयानसली ह्या देशाच्या नकाशाचेर जर आमी जर एक नजर जर मारीत जाल्यार ज्यो ज्यो जीवना कडेन आशिल्ल्यो निगडीत ज्यो गोश्टी ज्यो आसात ह्यो कोणी जर निर्माण जर केली आणि कोणी जर ताका दिशा जर दिली जाल्यार ह्या भारतातल्या त्याच आदिवासी समाजान दिल्ले आसात हे म्हणल्यार अतिताय जावचें ना. आज तंत्रज्ञान आसा, आज सामृग्गी आसा, पण एक वेळाचेर आमचो मेंदू, दोन हात, पांय आणि दोळे याचाच आधाराचेर ज्यो ज्यो सेन्सीस ज्यो आसात त्याच्याच आधाराचेर भारत देशां भितर किंवा आमचे गोंय राज्याचो जर आम्ही विचार जर करीत जाल्यार बऱ्योचश्यो काही गोष्टी उत्पन्न केल्ल्यो आमकां अजूनय दिश्टी पडटात. पण आज ह्या समाजा भितर बरे बरे इंजिनियर्स झाले, बरे बरे दोतोर झाले, ऑफिसर्स झाले, परंतु आज नवे आम्ही काय करणार? वी आर जस्ट कॉपी अँड पेस्टिंग करतात आणि त्याका थोडं तंत्रज्ञानाचं आम्ही लेप लायतात. म्हणून आपण हुशार झालो का किरे? हो जो शब्द जो असा पहिली म्हाका दिसता त्या पूर्वजांचे आम्ही खूप आभार व्यक्त करपाक जाय. आज स्वतः म्हजे जर प्रोफेशन जर व्यावसायिकान जर हांव इंजिनियर जर आसलो जाल्यार इंजिनियराची ख्याती आसता ज्यो ज्यो काही गोष्टी क्षेत्र जे आसता त्या क्षेत्रान आपले परिपूर्ण दिवप. पूण हेच जे इंजिनियर जावन गेलेत ना अशाच लोकांनी त्या धरणाचेर मानां घातले, ती शेतां वाटां वसयली, तातूंतल्यान पीक निर्माण केली आणि तीच पीक निर्माण बाजारांत विकली गेली आणि तुमचो आमचो सगळ्यांचो उदरनिर्वाह केलो. म्हणजेच शेतान जे कितें पिकता ते जर तकलेन जर हाडीत ते कशे आमी बाजारांत विकपाक शकता हो जो संकल्प जर आमी मनान जर हाडलो जाल्यार म्हाका दिसता आमी वेवसायीक जावपा खातीर चड वेळ लागपा ना. पूण आमचो एक मानसिकता निर्माण जाल्ली आसा, आमकी आमकां कोणाची तरी गुलामगिरी करपाक जाय, कोणाचे तरी आस्थापना वचून आमकां थंय नोकरी करपाक जाय. पूण आमी जॉब मागचे पेक्षा आमी जॉब कितले दितले, कितले तयार करतले ही कुवत आज त्याच ह्या आदिवासीच्या समाजा भितर आसा आणि त्योच संधी आज अनुसूचित जमात महामंडळाच्या अंतर्गत आज योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुखार आसा. आदरणीय आमचे आत्ताचे सभापती त्या देवळाचे ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आशिल्ले, मध्यंतरी 2017 ते 2022 पर्यंत म्हजे कडेन हे डिपार्टमेंट आले. त्या वेळाचेर आम्ही ठरवलेले आशिले की ह्या समाजान जर एंटरप्रेनर जर जावपाक जाय, जर स्वतःचो जर त्याका व्यवसाय जर थाटपाक जर जाय जर त्या व्यवसायातल्या माध्यमातल्या त्यांना किती लागतं, तर लागता इनिशियल जो प्रिन्सिपल अमाऊंट जो इन्व्हेस्टमेंट जो लागता तो इन्व्हेस्टमेंटा खातीर आम्ही आज तरतूद करून दवलेले आसात. या जगा भितर असो एकही असो व्यवसायिक ना किंवा यशस्वी मनीस ना ज्याचे कडेन पैसे आशिल्लो म्हणून ताणें इन्व्हेस्टमेंट केलो आणि हे जैत त्यांनी आपलेले. उलट जाल्यार देवेर इन द डेप्थ मायनसान असून सुद्धा त्यांच्यानी स्वतःचो व्यवसाय थाटलो आणि त्याच्या खातीर शिक्षण जायत अशातली काही गोष्ट ना. आय एम व्हेरी सॉरी टू से दीस. हे सगळे काही गोष्टी करपाक बरेचशे आमच्या समाजाच्या भितर अशे तरेचे जाल्ले आसात की म्हजे कडेन शिक्षण कितले आसा, म्हजे कडेन शिक्षण आसा फक्त 10वी 12वी, पण 10वी सुद्धा खूप झाली,
जर तुम्ही जर मनान जर हाडले जाल्यार म्हाका दिसता वेवसायीक क्षेत्रांत फसोवंक मटपा खातीर जिद्द आनी चिकाटी जाय. शिक्षणाची तितली व्हडली गरज ना, कारण जगां भितर जितले जितले वेवसायीक जाल्ले आसात, जे यशस्वी लोक जाल्ले आसात, तांचे शिक्षणाचे जर तुम्ही आज जर पळयले तर ते चडान चड नॉन यशस्वी मनीस. तांचे कडेन जे दहावीचे जे फेल जाल्ले मनीस आज मोठे मोठे आय आय टी एन मोठे मोठे ऑफिसर जे आसात ते तांचे कडेन कामाक आसा. पण आमी अशें कित्याक विचार करपाक जाय की म्हजे कडेन ते शक्य जायना? सगळें कितें शक्य आसा, जाय फक्त पॉझिटिव्ह एप्रोच, मुखार वचपाची कुवत आनी ताक जाय. बरेचशे जाणां कितें जाल्ले आसात, एक भुरगो मुखार वता मग त्याचे पाये कसे ओढपाचे आणि तुझे कडे जातले म्हणजे तू फळा पडतो थंय वचून, असे शब्द ह्याच समाजा कडल्यान येतात. अरे प्रयत्न तरी करून पळया, प्रयत्न केल्याशिवाय आमकां केन्नाच काय मेळपाना. अरे दुसऱ्याच्या दारान वचून नोकरी किंवा त्या कंपनीन इंडस्ट्रियल सेक्टरान वचून आपण त्याच इंडस्ट्रियल सेक्टरा भितर आपली स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी उभी करतले, आपले एंटरप्रेनरशीप आम्ही कसे घालतले, त्याच्या खातीर सगळीच तरतूद असा. त्या तरतुदीचो आम्ही फायदो घेऊन ज्यो सरकारान ज्यो योजना ज्यो काढिल्ल्यो असतात त्यो कोणाक आम्ही हांगा बशिल्ले त्यांच्या खातीर असतात, ते पॉलिटिशना खातीर असतात ना. पॉलिटिशियन जो असा पहिली तुमकां फक्त पुश घेवपा खातीर असा. तुम्ही म्हणतले की तुवें कितलो इनिशिएटिव्ह घेतलो, येस हांव अभिमानान सांगपाक शकता. आज निदान ह्या 5 किंवा 10 वर्षाच्या कार्यकिर्दीत आज स्वतःच्या पायाचेर उभे राहणारे एंटरप्रेनरशीप जवळ 19 ते 20 एंटरप्रेनरशीप आम्ही आज उभे केलेले असतात, आणि तोय बीन खंयच्या आमच्या अनुसूचित जमातीचो आज फायदो न घेता असताना. आज तरी असताना अनुसूचित जमात महामंडळ असत. हांव अर्जूय करतो आमच्या आदरणीय गोयचे मुख्यमंत्र्या कडेन आणि आमच्या आदरणीय सभापती, बाकीचे सगळे जे आमदार असतात, की यदा कदाचित कोणाक दिसता असतले की आम्ही खूप मोठे चित्तात की आमकां 2 कोटीचो सेटअप उभो करपाक जाय. अरे जेणीन सुरवात केल्ली आसत पयली तो सेटअप आणि फक्त लहानशा गोष्टींच्यान जर सुरू जर केल्लो आसा जाल्यार सहज आम्ही त्या 2 कोटींनी आम्ही 200 कोटी पर्यंत मजल मारपाक शकता. पण जाय आमचे कडेन एक पॉझिटिव्ह एप्रोच, मानसिकताच बदलपाक जाय. आमचे कडेन जमीन असपाक शकता. आज न्यूनदंड कितें आसा, म्हजे कडेन दुकान ना, म्हजे कडेन जमीन ना, आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोष्टी मुखार वचपा खातीर कोण तरी प्रयत्न पुढे करना. प्रयत्न करूया त्या गोष्टी खातीर राजकीय मळाचेर. किंवा जजेन धनीन आज आमच्या आदरणीय सभापतीन उल्लेख केल्लो आसा की या समाजा भितर सारखे उलयलेलो आसा. हांव म्हणटालो ज्या वेळाचेर आम्ही काम करताले, आंदोलन आम्ही करताले ह्या समाजाच्या बऱ्या खातीर, त्या वेळाचेर आम्ही सदांच एक शब्द आदरणीय प्रकाश सर, रमेश सर आमचे भितर आसतालो की ह्या समाजाक फक्त 15% लोकांक दिसता हो समाज वयर सरचो. बाकीचे सगळे जे कितें आसात पयली ते आपल्या पर्यंत काही गोष्टी मुखार वचपाचो प्रयत्न करता. पण एक गोष्ट आम्ही लक्षात दवरपाक जाय, एकमेकांक जर आधार जर दिलो जाल्यार आम्ही मुखार वचपाक शकता. एक ल्हानशी गोष्ट अक्षरशा वस्तुस्थिती प्रॅक्टिकल तुझ्या बरोबर आहा ही संकल्पना जर प्रत्येक या समाजातल्या मनशान जर हाडली जाल्यार म्हाका दिसतो हो समाज म्हणटा तो केन्नाच फाटी रावपाक शकना आणि कोणाच्या मुखार मान सकल घालून उभं रावपाक शकना. कारण ह्याच समाजा भितर ताकद असा, ह्याच समाजा भितर एक ती ओळख असा की आम्ही प्रामाणिक जाऊन असा. आणि प्रामाणिकपणान जर काम जर केलं जाल्यार म्हाका दिसतं वाटेर आयिल्ले सगळे काठे जे आसात, वाटेर आशिल्ले सगळे अडथळे जे आसात ते सहज आम्ही काढपाक शकता, तुम्ही काढतले अशी अपेक्षा. कारण ह्या एंटरप्रेनरशिपाची किंवा ट्रेनिंग जे जातले आणि अत्यंत महत्वाचं ट्रेनिंग व शब्दात खूप जोर आहात. एंटरप्रेनरशिप जातलं हे स्वप्न आम्ही पळयचे, पण जर व्यवस्थित जर त्या ट्रेनिंग जर ना, कसे आम्ही ऑर्गनायज जेव्हा प्लॅनिंग करतले, आपण स्पेशलाइज नॉलेज त्या विषयी आम्ही कसे घेतले हे जोपर्यंत आमकां कळपाना तोपर्यंत आम्ही व्यवसायात किंवा एंटरप्रेनरशिपात आम्ही यशस्वी जावपाक शकपाना. आणि म्हणूनच स्पेशल नॉलेज, इमेजिनेशन, विचार करप. आज खास करून हांव कित्याक सांगता, आमचे तरणाटे भुरगे जे आसात, डोंट गो बिहाइंड द जॉब, यू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन योर शोल्डर दॅट आय एम गोईंग टू क्रिएट अ जॉब फॉर माय नेक्स्ट जनरेशन, फॉर माय फ्रेंड्स, फॉर माय डियर ब्रदर्स एंड सिस्टर्स. हो जेव्हा संकल्प ज्या वेळाचेर आम्ही जर घेऊन घेतले जाल्यार म्हाका दिसता आम्ही सहज मुखार वतले. ते पॉटेन्शियल ह्याच ट्रायबल लोकां भितर आसा. आणि म्हणूनच हांव सदांच एक गोष्ट सांगतालो
हाँ मजे एक उदाहरण दिता हम सोपयता हाँ जेना इंजिनियरिंग जेना मजी पास आउट जी वेला एक चिंतिल हाँ को फुड़ कि खा एक आस्थापना सकल हाँ काम कर आई जस्ट वॉन्ट टू प्रूव माय एबिलिटी को सकल गुलाम जल्लो नाका मजे स्वतःची जी क्रिएटिविटी आसा त्या क्रिएटिविटी क्रिएटिविटी माध्यमातल्यान म्हाका मुखार वचपाक जाय. हांवें काम केलें, काम करता करता एका मल्टीनॅशनल कंपनीक जॉयन जालो आनी मल्टीनॅशनल कंपनीक जॉयन जालो नंतर हांव कामूय करतालो, रात दीस काम करतालो आनी स्वताचें आस्थापनूय निर्माण केल्लें आशिल्लें. हेजो अर्थ सरकारी नोकरी सुद्दां हाडिल्ली आशिल्ली, पूण सरकारी नोकरेचेर ठोकर मारणारो गोविंद गावडे जावन आसा. कारण आमकां खबर आसा की सरकारी नोकरी आमी फक्त कॉपी आनी पोस्ट आनी त्याच साच्या भितर आमी रावपाक शकता, पूण तुजो जो स्वताचो वेवसाय जर आसा, नवे नवे आयडियाज ज्यो आसात, नवे नवे संकल्प जे आसा आनी तितून भितर आमकां समाधान कसलें आसपाक जाय, समाधान अशा गोष्टीचें आसपाक जाय की ह्या एका आस्थापनाचो हांव मालक जावन आसा किंवा आय एम द बॉस ऑफ माय ओन किंगडम. आनी ही जेन्ना संकल्पना जेन्ना तुमी सगळेच मतान हाडटले हांव 100% लोकां कडल्यान हें अपेक्षा करना. ज्या लोकांक बुद्धी आसा, ज्या लोकांक ताकद आसा, ज्या लोकांक निर्णय घेवपाची धाडस आसा आनी त्या निर्णय घेतिल्लो जो धाडस जे आसा तो यशस्वी करून दाखोवपाची कापस्ताद आनी किमया ज्या भितर मनशा भितर आसतली तो यशाच्या वाटेचेर सहज पावपाक शकता. जो ध्येय तेणे दोळे मुखार हाडिल्ले आसा ते तुमी एच्यू करपाक शकता. हांव शाबासकी दिता आमच्या आदरणीय जे अध्यक्ष जे आसात अनुसूचित जमात महामंडळाचे. अशे तरेचे ह्या एका 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 800 लोकांचे भितरले एक एंटरप्रिनरशीप आज जर निर्माण जर झालो जाल्यार म्हाका दिसता ह्या वर्कशॉपाची खरी चीज जातले आनी तेची जावचे अशें मागता. तुमच्या सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करता. येवपा खातीर खुबूच उशीर जालो, त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करता. G20 गोवा युनिवर्सिटीक एक कार्यक्रम आशिल्लो म्हणून म्हाका उशीर जालो येवपा खातीर, त्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे हांव दिलगिरी व्यक्त करून परत एकदा आभार व्यक्त करता. ज्यो सनद्स आसात आनी मुखार जे ट्रेनिंग जे जातले ते ट्रेनिंग लक्षपूर्वक तुमी आयकचे. तुमचे भितरूच मनान न दवरता आसतना तुमचे जे सगळे सोयरे जे आसात, युथ जे आसात, हे युथा कडेन हे पावयचे. आनी म्हाका वारंवार हांव ज्या दिसा पासून रमेश बाब तवडकर, प्रकाश बाब बेळे, वासुदेव मांगावकर ह्या लोकां कडेन जोडीत आशिल्लो, त्या वेळाचेर हांव एक गोश्ट सांगतालो, एकूच गोश्ट सांगतालो की खंत दिसता परत परत आज तेच उलोवपा खातीर आज तरणाटे जेंचे ह्या समाजाची गरज आसा ते तरणाटे आज तांकां कांय पडील ना. प्रबोधन आणि प्रवचन हे मनशाच्या गिन्यानां खातीर खूप महत्वाचे असा आणि हे प्रबोधन आणि प्रवचन किद्यांतल्यान मेळटा की अशे तरेच्या समूहातल्यान मेळटले आणि ह्याच ह्या युथापर्यंत पावपा खातीर आपले जे पेरंट्सांना जे आयले असतात त्यांना फोर्स करपाची गरज आसा. असे तरेचे कार्यक्रम जे असतात ते कार्यक्रमात उपस्थित लावून तुमच्या स्वतःच्या गिन्यानां भितर आणि तुमचं उत्साह आणि तुम्ही स्वतःचे वैयक्तिक करिअर घडयचे अशेच म्हणजे एक मागणी असा सगळ्यांनी देऊ. त्याच्यानंतर सर्वेश पुरुषोत्तम मळकणीकर हांणी आपलो ट्रान्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करच्या खातीर अर्टिका 4-व्हिलर वेहिकल घेतिल्ले आसा. ताच्या नंतर शिवराज खुशाली गांवकर हांणी आपलो ट्रान्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करच्या खातीर अर्टिका वेहिकल घेतिल्ले आसा. ताच्या नंतर लक्ष्मण भिवावेरी आणि आपले टॅक्सी बिझनेस स्टार्ट करच्या खाती अर्टिका वेहिकल घेतिल्ले आसा. अंडर सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम श्री रोहिदास सुलुमो गावडे आणि टाटा एसी गोल्ड वेहिकल ट्रान्सपोर्ट बिझनेसा खातीर ही वेहिकल घेतिल्ली आसा. हांव त्यांच्या बिझनेसा खातीर यश हांवन येता. मेंबर गोपाळ गावडे, गिनिशा अनिल खेडेकर, गिनिशा अनिल खेडेकर, सिंथिया संतोष गावडे, प्राची कांता कवलेकर,
भानुदास जलमी, पूर्वी उल्लास वेळीप।